शुभ सकाळ मित्रांनो, मी गौरव गिलोरकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आता वाजले सकाळचे 3 आणि आम्ही सकाळी सकाळी मस्त एकदम फ्रेश मध्ये प्रवासाला सुरुवात केली। आता बघू तिथे आपल्या ब्रिजजवळ कोण कोण येतं। जसं मी काल इंस्टावर व्हॉट्सअपवरती टाकलेलं होतं की ज्याला यायचं आहे ते जॉईन करू शकता म्हणून, ठीक आहे। तर आज माझ्यासोबत आहे कपिल जाधव आणि आता आम्ही इथनं निघालो आहे। पुढे जो काय प्रवास घडेल तो मी तुम्हाला सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल। तिथे जायचं कसं, सोबत काय कॅरी करायचं, जेवढी काही इन्फॉर्मेशन सांगणं होईल तेवढे मी सांगण्याचा प्रयत्न करेल। चला भेटूया मग पुढे, जे काय सिनरी लागेल रस्त्याने ते तुम्हाला मी दाखवेल आणि काय जे आपली मौज मस्ती आहे ते दाखवेल। लगा रहा है, जल्दी लगा रहा है। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे, कुठे पोहोचलो रे बामनोली। आम्ही पुरे 2 तास लेट झालो आहे। बोट मध्ये बसताना बॅलन्स मेंटेन करा। छत्रपती शिवाजी महाराज की जय, गणपती बाप्पा। एका पॅसेंजरला बोट मध्ये बिबटा दिसता इथं इथं, हा इथं हे जे पलीकडे साईडला। हो आता आपलं नशीब काय काय दिसतं सर? परवा यांचा पॅसेंजर आलं त्याला गौर्याडा बघायला मिळाला। पावसाळ्यामध्ये वगैरे इकडे एंट्री राहते का? नाही, पावसाळ्यात एंट्री आहे। जून महिना निघाला, मे जून, जूनच्या 15 तारखे पाऊस उघडा असला तर जूनच्या 15 तारखेला बंद होतो आणि त्याच्या अधोगाडूत पाऊस चालू झाला की जून फसलं बंद। जून दिवाळीलाच चालू होणार मग सात तारखे गणपतीच्या आधीच होतो। फुलं वगैरे बघायला येते तर कास पटराव, हां तेव्हा चालू होतो। त्याच्या नंतर मग नाही, इकडे दिवाळीच्या नंतरच चालू होतो। हे बारीक बारीक की हे जवळू रक्त वळून खातं। सावळी नदीच्या खोऱ्यातून प्रवास करतो आहे। चारही दिशेने विहंगम एकदम दृश्य आहे। तुम्हाला जर वन डे ट्रिप करायची असेल किंवा नाईट स्टे जरी करायचं असेल तर वासोडा एक वन ऑफ द बेस्ट लोकेशन राहील। म्हणजे तुम्ही जून महिन्यापर्यंत म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये इथे एंट्री मिळते। पावसाळ्यामध्ये इथे पाणी भरपूर असल्याकारणानं तुम्हाला एंट्री मिळणार नाही कदाचित। कास पठार झालं, दत्त मंदिर झालं, हे भरपूर स्पॉट इथे आजूबाजूने आहेत। आणि हा जो वासोडा फोर्ट आहे इथे भरपूर प्रकारचे वन्य प्राणी असल्या कारणानं इथे दक्षता घेणं आवश्यक आहे। आणि जे आपलं वन्य विभाग आहे चांगल्या प्रकारे याची काळजी घेत आहे। म्हणजे आता काकांनी जशी माहिती दिली आपल्याला की इथे प्लास्टिक अलाव नाही आहे, ठीक आहे, बऱ्याच काही गोष्टी आहे। तुम्हाला पुढे पुढे जाऊ तर तुम्हाला मी सांगेलच। वासोटा किल्ल्याला आपला मागच्या बाजूला जो दिसतो आहे तो आहे वासोटा फोर्ट। आणि त्या किल्ल्याचं नाव जे आहे, एक शिष्य होता त्याच्या म्हणजे गुरुचं नाव होतं वशिष्ठ म्हणून, तर त्याच्या नावावरनं या डोंगराला नाव पडलं होतं वशिष्ठ म्हणून। आणि कालांतराने ते नाव पडलं वासोटा फोर्ट, ठीक आहे। तर या किल्ल्याबद्दल अधिक जे माहिती आहे ते जाणून घेण्यासाठी आपण पुढल्या प्रवासामध्ये ते तुम्हाला सर्व शेअर करूच। अरे शेवटचं पॅसेंजर आहे आपण। अभी क्रॅश होने वाला है, शिफ्टिंग होने वाला।
खिचो खिचो हाँ याल दोर देऊन दे ओढ बना तिकडे दमन 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 फक्त टाइमपास नको करू भगा भगे कसं येऊ भगा भग पानी का था और भाई के बैग में रखे थे केले और वो केलों का होगा कालवन अपन सरते शेवटी पोहोचलो आहे वासोटा किल्ल्याचा पायथ्याला तर आता इथून आपला जंगल ट्रेक सुरू झालेला आहे आणि या जंगल ट्रेक मध्ये जे काही थरारक गोष्टी घडेल त्या मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेल. हा जंगल जंगल में मंगल पाय निघणार बे टायगर वाघाच्या बापात हे भाई. हा मित्रांनो मी विसरलोच होतो या किल्ल्याला व्याघ्रगड सुद्धा नाव आहे. मित्रांनो आता आपण वन फिरायसाठी आलेलो आहे तर इथे आपल्याला होईल तेवढी शांतता बाळगायची आहे. इथे जे पक्षी आहेत किंवा वन्यजीव आहेत त्यांचा जो आवाज आहे त्यांची जी किलबिल आहे ते आपल्याला अनुभवायची आहे. ठीक आहे आणि इथे कोणत्याही प्रकारचं प्लास्टिक तुम्ही जे काही बॅग मध्ये आणलं असाल तर काळजी घ्या. जेवढं प्लास्टिक तुम्ही वरती घेऊन जात आहे तेवढं कमीत कमी तेवढं तरी तुम्हाला रिटर्न आणायचं आहे. ठीक आहे त्यापेक्षा जास्त तुम्ही आणू शकता. जर लोकांनी कचरा केला असेल तर तुम्ही खाली आणू शकता. त्यासाठी कोणतीही प्रकारची अट नाही आहे. ओके आणि भरपूर पाणी तुम्ही सोबत कॅरी करा जेणेकरून तुम्हाला तहान लागली किंवा काही झालं तर वरती तुम्हाला पाणी मिळणार नाही आणि खाण्याचं पण थोडंफार सामान सोबत असू द्या. ठीक आहे एवढंच मला सांगायचं आहे. चला मग आता पुढे काय आपण बघूया. फॉर्म कोणाकडे? नागेश सूर्यकांत दत्ता मोजून सहा प्लास्टिक दोन पाणी मधून चला पुढे पाच सहा सात चला पुढे स्पीकर वगैरे नाही ना कोणाकडे काय जर तेवढं प्लास्टिक वापस नाही आणलं दंड किती आहे. जस्ट फील द साऊंड ऑफ नेचर. एक खूप चांगलं वाक्य इथे लिहिण्यात आलेलं आहे. डोंट ट्रीट ॲनिमल ॲज अ ॲनिमल्स ट्रीट देम ॲज अ लिव्हिंग बिंग्स दॅट्स वाय दे आर. जंगल दाखवतो यार तुम्हाला. हा बघा जंगलातला प्राणी. घनदाट जंगल आहे. घनदाट जंगल असल्यामुळे आपल्याला उन्हाचा त्रास होणार नाही आहे. इतकं खासियत आहे या जंगलाची. सगळीकडे पूर्ण घनदाट जंगल आहे काहीच दिसत नाही. महान आत्मा शिवाजी महाराजांच्या काळी जे आहे समजा कोणी दगा केला किंवा कोणाला शिक्षा म्हणून खायचा आवाज होता रे शिक्षा म्हणून त्या या किल्ल्यावर ठेवण्यात येत होतं. म्हणजे ज्या शिक्षा म्हणून ठेवलं म्हणजे इथे काहीच खाणं असेल वरती आपण गेल्यावर दिसेल कदाचित जर असेल आता काही त्याचं खरं इथे वन्य प्राणी आहे. ठीक आहे जर त्यांनी पळण्याचा प्रयत्न जरी केला तर या किल्ल्याच्या चारही भोवताल पाणी आहे. तो सहजासहजी इथून पडू शकत नाही आणि जंगलात सुद्धा तो लपण्याचा प्रयत्न केला तर वन्यजीव प्राणी आहेत ते त्याला जीवन तो सोडणार नाही. पक्ष्याचा मस्त आवाज येऊन आला खतरनाक. सिंहगडचं कसं आहे त्याच्या पायथ्यापर्यंत आपली गाडी जाते. सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत अभे याल खंडा म्हणते का किंगफिशरला मराठीमध्ये खंड्या म्हणते हे मला आता माहीत पडलं. खंड्या जंगलात पायऱ्या कोणते किडे आहेत आम्ही काहीतरी घुमून नाही आलं पाणी. हां इकडे जाता का आई
लो चला आलो 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 काय रे वासोटा जंगलामध्ये भेटणारा शेवटचा पाण्याचा स्रोत आहे, एकदम शुद्ध पाणी आहे. त्यानंतर वाटतं तुम्हाला काही पाणी भेटणार नाही, जेवढं भरा आहे तेवढं भरून घ्या रे बॉटलमध्ये. ऐ काय टेन्शन नाही रे. अरे कोण थकलं रे? पुरे जायंगे, पुरा देखेंगे, हो जाएगा आपका. कोणाला ग्लुकोज पाणी वगैरे लागलं सांगा रे बा. ग्लुकोज आहे खायसाठी पण आहे. कोंबडा काय स्पेशालिटी आहे कोंबड्याची? अर्धा तास लेट की अजून परत तुम्हाला का टायमिंग घ्याय 4 वाजेपर्यंत याचं इथं काढ हो आलो आलो आफ्टर 1.5 आवर ऑफ ट्रिक. चल जल्दी चल, चलो चलो चलो, दो दो पैर पे, दो दो पैर डालो. अर्धा तास लागणार वरती जाणार. अरे भाई बहुत आहे, चला चला. अरे आपण आपल्याला मोटिवेट केलं की आपण लवकर पोहोचलो पाहिजे म्हणून. कुंबड्याचा आवाज येऊन झाला म्हणते बा आजोबा. कम ऑन बॉईज, ही आधा घंटा जाणार अभी. घरी जाय पाहिजे उडून ते तिकडे. ते खेळीतले माझे घर आहे पलीकडे. चल अनु, आज तो मेरे भी लग गए. कुठे? हा ए आला रे किल्ला आला. बेड बना दे, किल्ला दिख रहा है इधर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर 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 जय भवानी. चलो फटाफट चलो मिस्टर अप्पा, चलो धीरे धीरे चलो. ये जो पाणी आहे ना तिथे आपल्या बोटी आहे. त्या बोटीपासून अशा जंगलातून घुमत घुमत आपण आलो आणि त्या बोटीच्या पलीकडे डोंगर आहे, तिकडून तिकडे आपलं बाईक आहे.
बूंद पानी है, ठीक है, इसके बाद अपने पास पानी नहीं है, उतना ही पी ले, बाद में पानी चाहिए तो वहाँ पे जाने का, वो देख वो पानी पानी ए कोणाला टिफिन पाहिजे का रे, जेवायचं आहे का? टिफिन टिफिन पाहिजे का कोणाला? कोणाला टिफिन पाहिजे का? भूक लागली आहे का? पाणी नाही पण जेवण आहे. ओ अरे दे कुठल्या जरी रडव गेली हे. चला 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 कडसूबाई आहे, कडसूबाई फक्त मंदिर आहे चालूच आहे. हा अडीच तास झाला आपल्याला बरोबर चढून आलो. वाक्य कॉमन आहे, बस इथून 25 मिनिट नाही तर 30 मिनिट, पण सर ते शेवटी 25 मिनिटावर आलो असं उतरणारे लोक सांगून राहिले. तू पोरगी पाहिजे का? गडावर जी वरती भेटेल ती पोरगी तुझी. आता चल पटकन, फक्त लवकर चल, 15 मिनिटं तुझ्याकडे चढून टाको. हा तागा रे, चलो रे तागा रे, घाबरू नका घाबरू नका, चलो चलो तागा बोलतो तागा बोलतो सर रे. ब्लॉगर ची लागली पुरी. आ जाओ आ जाओ आ जाओ, संपली रे शेवटची. अरे और नहीं गए, नहीं मेरे को थोड़ा और कोई रह गया होगा उसको भी थोड़ा दे दो, मेरा दोस्त है. तुझे औषध दिसत है, ते राजवाड्याचे औषध आहे असं त्या आजोबांनी आता आम्हाला सांगितलं. तर राजवाडा तर उठ राहिला नाही, त्याचे अवशेष बाकी राहिले फक्त. तो पुढचा शिव सोडून त्याच्या पुढे येतो तो तो टोक निघाला एक दिसतोय ना. हा हा, तिथं माणसाचा झेंडा दिसतोय बघा इथं. नागेश्वर सोळका समोरचा पाटा रत्नागिरीचा. हा ना हे रत्नागिरी इकडं आणि इकडं सातारा जिल्हा. ओके म्हणजे पहाडी बॉर्डर आहे. मित्रांनो बजरंग बलीच्या मंदिरापासून थोडं समोर आलं की राजवाड्याचे अवशेष आपल्याला दिसेल, आणि तिथून पुढे जर आलो तर इथे डोंगर संपतो. हा जो दिसतोय इथे हा डोंगर संपलेला आहे, आणि इथून पुढे लागला तो रत्नागिरी जिल्हा, आणि याच्या पलीकडचा जो आहे तो आहे सातारा. जागा म्हणजे काही कारागृह वगैरे होतं का? कारागृह होता ते ना. हे कशाचं मंदिर आहे? अरे जेल आहे जेल, कैदी खाना तिकडून होता ना. हे शंकराचं मंदिर. दोन नंबरचा दिसतो तो ना. हा दोन नंबरचा दिसतो तो, ते असं पाणी फिरत गोल 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 आणि पिंडी पडत, तेवढा स्पॉट आहे, तेवढ्या उंचावर पाणी पडते. हा ते वर झाडी नाही फाडी नाही काय, आणि कोकणात नाही याला तो वगैरे असतात ते, हे काळा खाली दिसते हे झाडीत नाही असा आडवा गेलेलं दिसतंय का? हो ना ना, ते झाडी पशी ते खाली झाडी आहे ना इकडची, तिथं वर निघालात. बाबर मंदिर,
चुनभट्टी चुनभट्टी।